गावामध्ये खाजगी डॉक्टर आहेत, त्यांच्याकडे तपासणीसाठी आली होती. त्यावेळेस त्यांना ती संशयित वाटल्यानं त्यांनी जिल्हा रुग्णालय नाशिक येथे संदर्भित केली, पण ते नाशिक येथील खाजगी हॉस्पिटलमध्ये गेले आणि तिथे गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्या महिलेचा मृत्यू झाला आणि त्यावेळेला तिचा स्वॅब देण्यात आला होता. सदर स्वॅबचा रिपोर्ट हा आज रोजी पॉझिटिव्ह आल्यामुळे आपण प्रिकॉशनरी मेजर्स म्हणून मेशी गावातील ते संबंधित डॉक्टर यांना देखील क्वारंटाईन केलेलं आहे. तसेच त्या महिलेचे जे नातेवाईक त्यावेळेला होते ते साधारण वासुपाड्या गावातील एक व्यक्ती होता, त्यामुळे ती व्यक्ती आणि त्यांचे फॅमिली मेंबर्स यांना देखील आपण प्रिव्हेंटिव्ह मेजर म्हणून त्यांना आपण देवळा इथल्या CCC मध्ये ॲडमिट करणार आहोत आणि जर त्यांना काही लक्षणं तसे आढळले तर आपण त्यांचे स्वॅब टेस्टिंग करणार आहोत. तोपर्यंत मेशी आणि वासुपाडा गावामध्ये प्रिव्हेंटिव्ह मेजर्स म्हणून आरोग्य विभागाच्या टीममार्फत घरोघरी जाऊन सर्वेक्षण करण्यात येणार आहे पुढील 3 दिवस. आणि त्या सर्वेक्षणात जर काही तसे संशयित व्यक्ती आपल्याला आढळले तर मेशी प्रा केंद्रातल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत त्यांची तपासणी करून त्याबाबतचा योग्य तो पुढील निर्णय घेण्यात येईल. या पद्धती